मुंबई के उपनगर अंधेरी की MIDC पुलिस ने लॉकडाउन के दौरान एक ज्वेलर्स की दुकान में सुरंग खोदकर करोड़ों के आभूषण चुराने वाले 7 चोरों को गिरफ्तार किया है। जोन 10 के DCP अंकित गोयल के अनुसार MIDC पुलिस को 22 अप्रैल को एक ज्वेलरी शॉप में आभूषण चोरी होने की शिकायत मिली थी और चोरी की घटना के बाद जांच में 7 चोरों को चोरी के सामान के साथ करीब 5.5 करोड़ रुपए के आभूषण बरामद कर लिए गए हैं। बाकी के आभूषण जल्द ही बरामद कर लिए जाएंगे। पेश है हमारे मुंबई के संवाददाता अजय परिहार की एक खास रिपोर्ट। 22 अप्रैल रोजी MIDC पुलिस स्टेशन मध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यात एका ज्वेलरी बनवणारी वर्कशॉप ही खोडली गेली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 7 कोटींचा माल, त्याच्यामध्ये सोना आणि हिरेचा माल, दागिने आणि सोना बनवताना जे गोल्ड डस्ट शिल्लक राहते अशी गोल्ड डस्ट असा एकूण मालकाच्या सांगण्याप्रमाणे 7 कोटींचा माल चोरीला गेला होता। गुन्हा गंभीर असल्यामुळे MIDC पोलीस स्टेशनच्या वेगवेगळे पथक तयार केले आणि त्या पथकांनी 3-4 दिवस रात्र 3-4 दिवस मेहनत करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या गुन्ह्यामध्ये वॉचमॅन, ज्या त्याच बिल्डिंगचा वॉचमॅन तो त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होता, त्यांनी टिप्स दिले होते। त्याशिवाय या गुन्ह्यामध्ये 6 आणखी आरोपी आहेत, त्याच्यामध्ये एकता फाउंडेशनचे चामडिया हे पण एक आरोपी आहे आणि इतर 5 लोक आरोपी आहेत। यांना अटक करून आम्ही यांच्याकडनं जवळजवळ 5.5 कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। आणखी उरलेला मुद्देमाल पण आम्ही अजून तपास करून त्यांच्याकडनं हस्तगत करत आहोत। या गुन्हा विचार करण्यासाठी MIDC पोलीस स्टेशनचे सिनियर PI, क्राईम PI आणि डिटेक्शन टीम यांनी खूप चांगली मेहनत केली आणि टेक्निकल असिस्टन्स आणि ह्युमन इंटेलिजन्स या दोन्हीला कंबाईन करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।